नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुळशीला लावता येईल आणि गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेला लावता येईल अशी पाच पाकळ्यांची फुलवात। आपण अगोदर कापूस स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता ती फुलवात बनवण्यासाठी पाकळ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत। आपण अशीच एक सात पाकळ्यांची फुलवातही आधी पाहिली होती, आज आपण पाच पाकळ्यांची फुलवात कशी बनवायची ते पाहू। अशा प्रकारे एक एक पाकळी बनवून घ्या। आपण नॉर्मली फुलवातीला एका साईडनेच ज्योत बनवतो, पण ही फुलवात बनवण्यासाठी आपल्याला कापसाला दोन्ही साईडनेही ज्योत बनवून घ्यायची आहे। तर बघा कशा या पाकळ्या बनवून घेतल्या आहेत। पाच पाकळ्या लागतील आपल्याला। हिला आपण पाच पाकळ्यांची फुलवात आणि पाच पाकळ्यांची चांदणीवात देखील म्हणू शकतो। अशा प्रकारे कापूस पिंजून आपल्याला एक एक पाकळी बनवून घ्यायची आहे। आता ह्या पाकळ्या तयार झाल्यानंतर आपल्याला त्या पाकळ्या एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। पाकळ्यांची एका साईडचं टोक व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे पाकळ्या एकमेकांवर ठेवून घ्या आणि एका साईडची पाकळ्यांची जी टोकं आहेत ती एकत्र बांधून घ्यायची आहेत। आता आपल्याला अशा प्रकारे कापूस घेऊन धागा काढून आपल्याला ती टोकं एकमेकांना बांधून घ्यायची आहे। काढला धागा त्या टोकांना आपण गुंडाळून घेऊ। अशा प्रकारे या साईडने बांधल्यानंतर आपल्याला या साईडला ज्योत भेटेल आणि छान पाकळीचा आकार देखील, फुलाचा आकार देखील आपल्याला पाहायला भेटेल। आता ह्या ज्योतीला थोडा थोडा कापूसही आपण गुंडाळून घेऊ, जेणेकरून आपली ज्योत आणखीन घट्ट होईल आणि खूप वेळ तेवत पण राहील। अशा प्रकारे ही वात तुम्ही तुळशीलाही लावू शकता आणि दर गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेसाठी लावू शकता। धन्यवाद।